मोफत आणि दर्जेदार शिक्षण सक्तीचं म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात सध्या शिक्षणाचा बाजार चालत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे सरकारी शाळा वरचेवर बंद होत असताना शिक्षणाच्या नावानं क्लासेसची मक्तेदारी आणि बाजारीकरण वाढताना पाहायला मिळत आहे. पाहुयात नांदेड जिल्ह्यातील एमके यांचा हा खास रिपोर्ट. नांदेड जिल्हा सध्या जिल्ह्यात आणि शहरात मोठमोठी बॅनरबाजी आणि जाहिरातबाजी पाहायला मिळते आणि ही जाहिरातबाजी आहे विद्यार्थ्यांच्या क्लासेसची. मोठमोठे बॅनरबाजी करत सध्या विद्यार्थ्यांना भुलवण्याचं काम हे क्लासेस करत आहेत. 10,000 विद्यार्थ्यांमधून 10-20 मुलं इंजिनियर किंवा डॉक्टर झाले याची जाहिरात पाहून अंध अनुकरण करत पालक आणि विद्यार्थी या हाय प्रोफाईल शिक्षणाच्या बाजाराकडे मात्र ओढले जात आहेत. मी अमरावतीवरून आलेलो आहे. माझं नाव प्रमोद गौरव चौधरी आहे. तिच्या क्लासेस आहेत त्यासाठी लावायची. या ठिकाणी क्लासेस लावण्याचं नेमकं कारण काय? इथल्या क्लासेसचा रिझल्ट पाहून असं वाटलं तर की आपण नाही हे केलं आपल्या मुलांचं काहीतरी वेगळंपण असू शकतं तर ते आपण इथं आल्याशिवाय आणि झाल्याशिवाय तरी मला तरी माहिती नाही. मग पालकांचा जो कल इकडे क्लासेससाठी आहे याचं नेमकं कारण काय? याचं कारण आज जे निकालाची जे हे परंपरा ते त्याचं जे प्रसिद्धी ह्या सगळ्या गोष्टीचा जो विद्यार्थ्यावर आणि पालकांवर जे गारूड झालेला आहे त्याच्या मनावर त्या कारणानं ते इकडे वळतात. आपल्याला वाटते का इथं आल्यानंतर तुमच्या पाल्यांचा रिझल्ट चांगला आहे? त्यांचा त्यांच्या मेहनतीचा येणार नाही. गुरु कोण आहे याला काही तेवढं मला महत्त्व वाटत नाही. शिष्याच्या मनात त्या शिक्षणाबद्दल आणि त्या करण्याबद्दल जितकी काय आत्मीयता आहे त्याच्यावरच त्याचं यश आणि अपयश ठरत नाही. कुटुंब जास्त मार्ग घेऊन हे कोण गैरसमज करणारच आहे याच्यावर बाकी काही फरक पडेलही असं मान्य आहे. शिक्षणाच्या नावानं एका विषयासाठी 1,000 रुपये फीज घेणारे हे क्लासेस वाले सुरक्षेच्या नावानं मात्र विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असताना पाहायला मिळत आहे. कारण नांदेड जिल्ह्यातील काही क्लासेस सोडले तर बहुतांश क्लासेस मध्ये आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीही व्यवस्था असल्याचं चित्र नाही. शिक्षणाच्या नावानं एका विषयासाठी 1,000 रुपयांची फीज घेणारे हे क्लासेस वाले सुरक्षेच्या नावानं मात्र विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण नांदेड जिल्ह्यातील काही क्लासेस सोडले तर बहुतांश क्लासेस मध्ये आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीही व्यवस्था नसल्याचं चित्र आहे. ज्याप्रमाणे हे क्लासेस वाले लाखो रुपये फी आकारून पालकांची लूट करतायत त्याप्रमाणे सुविधा मात्र देत नाहीयेत. कारण आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीही व्यवस्था न करता 20x20 हॉल मध्ये गुराढोरांप्रमाणे विद्यार्थी कोंबलेले दिसतायत. तर वर्ग खोलीत एका बेंचवर 5 ते 6 विद्यार्थी बसलेले असतात. त्यामुळे या हाय प्रोफाईल तारांकित क्लासेस मध्ये बैठक व्यवस्था नीट नसल्याचं पाहायला मिळत आहे. गव्हर्नमेंटच्या इतक्या मोठमोठ्या शाळा आहेत तरी पण पालक वर्ग हा क्लासेस कडे आकर्षित होतो याच नेमकं काय कारण असावं? त्याच्यामागचं कारण एक मला तरी असं वाटतंय की जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे आता आम्ही जो पर्टिक्युलरली आय आय बी जे आहे ते नीटविषयी तयारी करून घेते आणि गव्हर्नमेंटच्या जेवढ्या काही कॉलेजेस आहेत म्हणजे हा हायर सेकंडरी HSC 11वी आणि 12वी 10+2 10वीच्या नंतरचा जो शिक्षणामध्ये जे 2 वर्षाचा आहे त्याच्यामध्ये कॉलेजेसमध्ये स्टेट बोर्डाचा सिलेबस आहे आणि आता वैद्यकीय पूर्व परीक्षेकरता मग ते MBBS असो BDS असो BMS असो BHMS असो याच्याकरता नीटची परीक्षा आहे. पूर्वी महाराष्ट्र लेवलला CET होती त्याच्याकरता स्टेट बोर्डाचा सिलेबस होता आणि आतासुद्धा जर विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये जायचं असेल मेडिसिन क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर पूर्ण राष्ट्रीय पातळीवर नॅशनल लेवलला एकच नीटची एक्झाम आहे आणि त्याच्याकरता CBSEचा अभ्यासक्रम आहे आणि जेवढे मॅक्झिमम कॉलेजेस आहेत तिथं CBSE नाही आणि मॅक्झिमम कॉलेजमध्ये स्टेट बोर्डाचा सिलेबस आहे तर स्टेट बोर्डाचा सिलेबसनुसार CET होते आणि CET वर आपण MBBS BDS BMS किंवा BHMS या मेडिसिन क्षेत्रामध्ये जाऊ शकत नाही. मला असं वाटतं की ते एक कारण असावं की आम्ही नीटचाच डे फर्स्ट पासून 11वीपासून तयारी करून घेतो आणि नीटला 2 वर्षाचा सिलेबस आहे 11वी NCERT आणि 12वी NCERT आणि दोन्ही वर्षाचा अभ्यासक्रम
याची तयारी आम्ही इथं क्लासेसमध्ये करून घेतो. आपणांची त्या ठिकाणी काय व्यवस्था केलेली आहे? आपत्ती व्यवस्थापनाकरता पूर्ण फायर एक्स्टिंग्विशर आहेत. आम्ही दरवर्षी फायर ऑडिट पण करून घेतो. त्याच्यानंतर मुलींकरता मुलांकरता वेगळी व्यवस्था आहे. एंट्रीचे दरवाजे वेगळे आहेत. एकाच रूममध्ये प्रवेश करण्याकरता एंट्री करण्याकरता आणि एक्झिट करण्याकरता वेगवेगळे 6 दरवाजे आहेत. हॉलमध्ये तसे फायर सेन्सर लावलेले आहेत का? फायर सेन्सर आमच्या सगळीकडे आहेत. हॉलमध्ये हॉलमध्ये क्लासमध्ये क्लासमध्ये फायर सेन्सर क्लासमध्ये नाही आहेत. क्लास आउटसाईडला पण आउटसाईडला आहेत आणि क्लासरूममध्ये आमचं लावायचं काम चालू आहे. फायर सेन्सर क्लासरूममध्ये नाही आहे. आता बैठक व्यवस्था आणि हॉलचं जर बघितलं तर आमचे हॉल हे प्रशस्त आहेत. मुलींना त्या हॉलमध्ये एंट्री करण्याकरता वेगळे 3 प्रवेशद्वार आहेत आणि मुलांकरता वेगळे 3 आहेत. मुलींकरता प्रत्येक जिन्यावर पाण्याची याची फ्रेश रूमची वगैरे व्यवस्था आहे. आणि आपल्याकडे जे बॅचेस आहेत अशा फिक्स विद्यार्थी संख्येच्या नसतात. आपण परीक्षा घेतो आणि 10वीच्या नंतर जी परीक्षा घेतली 11वीची ॲडमिशन करता ते टॉप 100 पोरांची एक बॅच असते. त्याला आपण संकल्प बॅच म्हणतो. एकंदरीत एका हॉलमध्ये किती विद्यार्थी असू शकतात? एका हॉलमध्ये असं काही फिक्स नाही. आमचे संकल्प मिनी संकल्प असे वेगवेगळे बॅचेस आहेत. मार्कानुसार कमीत कमी 100 विद्यार्थी आणि मॅक्झिमम आम्ही 300 विद्यार्थी बसवतो. एकंदरीत जर तुमचे हॉल पाहिले तर किती बाय कितीचा तो संबंधित हॉल असतो? पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सूचना देऊनही या क्लासेस वाल्यांनी आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीही व्यवस्था केली नसल्याचं चित्र आहे. तर क्लासेस मध्ये एक्झिट आणि एंट्रन्स नाही. सूरत सारखी एखादी घटना नांदेड येथील क्लासेस मध्ये घडली तर बाहेर पडण्यासाठी काहीही व्यवस्था नाही. कारण या क्लासेस मध्ये लोखंडी जाळ्या सर्वत्र बसून त्यांना कोंडवाड्याचं रूप आलंय. त्याचप्रमाणे सूरत प्रमाणे एखादी घटना नांदेड मध्ये घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल सर्वसामान्य नांदेडकर विचारतायत. मध्ये जे विद्यार्थ्यांची पिळवणूक होत आहे, एकाच विषयाची फीस भरून घेतल्या जात, एकाच विषयाची पावती दिली गेली व 3 विषयाची फीस भरून घेतली गेली. म्हणून त्या विद्यार्थ्यांच्या पूर्णच्या पूर्ण 3 विषयाची फीस वापस परत भेटावी या उद्देशासाठी मी तिथं आलेला आहे. व या ठिकाणी होणारा पालकांचा व विद्यार्थ्यांचा जो हेळसणपणा आहे तो थांबावा हा त्याच्यामागचा उद्देश आहे. जेवढे क्लासेसवाले जेव्हा त्यांना आम्ही सामाजिक पद्धतीने आम्ही फोन लावतो कोणाच्या मदतीचे करण्यासाठी, कुठलाही व्यक्ती आमचा वेळेवर फोन उचलत नाही. कारण असते यांचं बिझी असतं, हे क्लासेस मध्ये नसते सुद्धा हे आमचा फोन उचलत नाही. फायर एक्झिस्टिंग सिस्टीम आहे ते तुम्ही पाहू शकता. आणि क्लासरूममध्ये 2 म्हणजे क्लासरूममध्ये एंट्रन्स जे आहेत बॉईजसाठी वेगळे आणि गर्ल्ससाठी वेगळे, ते आपण डिव्हाइसेसमध्ये ॲड करून दिलेलं आहे. जेणेकरून एखाद्या वेळेस इमर्जन्सी सिच्युएशन्स जरी आल्या तरी विद्यार्थ्यांना जाण्यायेण्यासाठी काही त्रास होणार नाही. क्लासरूममध्ये फायर एक्झिस्टन्सची व्यवस्था आहे का? क्लासरूममध्ये फायर इन्व्हेस्टिस आहे. एक्झॅक्टली आपण ते बाहेर पोस्ट केलेले आहेत बिकॉज विद्यार्थ्यांना त्या क्लासरूममध्ये त्याची काही म्हणजे गरज पडणार नाही असं म्हणून नाही. सगळ्या सुविधा आपल्या क्लासरूममध्ये आहेत. फायर सेन्सर्स आतमध्ये बसवलेले आहेत का, दाखवू शकता का? फायर क्लासरूममध्ये नाही, आउटसाईडला आहे. जेणेकरून आम्ही इझिली तिथपर्यंत जर काही इन्सिडंट झाला तर आपण पोहोचू शकतो. म्हणजे क्लासरूम बसवलेलं नाही, क्लासरूममध्ये बसवलं. महाराष्ट्र शासन व केंद्र शासन प्राथमिक शिक्षण हे मोफत मिळावं याच्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे. त्यानुसार सर्व शिक्षा अभियानाचा कार्यक्रमही महाराष्ट्र शासन राबवत आहे. मात्र संबंधित महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन जे निर्णय घेते शिक्षणाविषयीचे ते निर्णय काटेकोरपणे बजावल्या जातात का हे चित्र महाराष्ट्रात सध्याच्याला पाहावयास दिसत नाही. एकंदरीत जर नांदेड जिल्ह्याची जर परिस्थिती पाहिली तर नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी क्लासेसची बोकाळलेली अवस्था दिसत आहे. सर्वसामान्य ग्रामीण मध्यमवर्गीय पालक या ठिकाणी शिक्षणासाठी आपल्या पाल्याला घेऊन येतात, मात्र क्लासेसच्या माध्यमातून या ठिकाणी पालकांची लूट होण्याचे चित्र सध्याच्याला दिसत आहे. एकंदरीत जर पाहिलं तर क्लासेसमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची व्यवस्था असायला हवी, मात्र नांदेड शहरात व जिल्ह्यात ज्या पद्धतीनं क्लासेस चालतात त्यामध्ये कोणत्याही प्रकारची आपत्ती व्यवस्थापनाची व्यवस्था दिसत नाही. एकंदरीत 1-2 क्लासेसमध्ये जी आपत्ती व्यवस्थापनाची व्यवस्था झालेली आहे ती सुद्धा ग्राउंड फ्लोअरमध्ये झालेली आहे. त्यानुसार जर एखादा सुरतसारखी जर घटना महाराष्ट्रात किंवा नांदेड जिल्ह्यात जर घडली तर त्यासाठी जबाबदार कोण राहणार हा प्रश्न नांदेड जिल्ह्यातील पालक विचारत आहेत. गुराढोराप्रमाणे एखाद्या क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना कोंबून
आणि बॅनरबाजी करून संबंधित हे क्लासेस चालक हे पालकांची लूट करत असल्याचं चित्र सध्याच्याला नांदेड जिल्ह्यात दिसत आहे. आणि पालकाकडून या क्लासेसवाल्यावर, अनधिकृत क्लासेसवाल्यावर कारवाई करण्याची मागणी सध्या नांदेड जिल्ह्यात होत आहे. MKN मराठीसाठी धनंजय सोळंके, नांदेड.